मुंबई गोवा महामार्गावर भरणे नाका या ठिकाणी परवानगी नसताना बेकायदेशीर जंगली लाकडांची वाहतूक मुंबईकडे करत असताना बुधवारी वनविभागाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत खेड नगरपालिकेचे नगरसेवक तसेच बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे निकटवर्तीय सुनील बाबूराव दरेकर यांच्यावर वनविभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या आणि जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटामध्ये बेसुमार लाकूडतोड करून ही जंगली लाकडे मुंबईकडे नेली जातात. पर्यावरणाचा मोठाराच या ठिकाणी होत असून लँडस्लाईडचे प्रमाण देखील गेल्या 3 ते 4 वर्षांपासून कोकणात वाढत आहे. याला जबाबदार जंगलतोड असून कोकणात जंगलतोडीवर बंदी आणण्याची मागणी पर्यावरण प्रेमी करत असताना जसा खेड दापोली मंडणगड या ठिकाणी लाखो झाडांची बेसुमार कत्तल सुरू आहे. डोंगरच्या डोंगर उजाड केले जात आहेत. काही जागरूक नागरिकांनी या संदर्भात वनविभागाकडे कारवाईची मागणी केली असता बुधवारी काही ट्रक लाकडाने भरून मुंबईच्या दिशेने जाणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यापैकी 2 ट्रक वनविभागाने ताब्यात घेतले त्यामध्ये जंगली लाकडे भरली होती. कुठल्याही प्रकारचा परवाना त्यांच्याकडे नव्हता. या प्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ते ट्रक ताब्यात घेऊन कारवाईला सुरुवात केली. 2 ट्रक चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर या संदर्भात पुढील तपास करत असताना हे दोन्ही ट्रक वनविभागाच्या वतीने भारतीय वन अधिनियम 1927 कलम 412 ब नुसार सुनील दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संदर्भात वनविभागाच्या वतीने तपास सुरू केला असून ट्रकमध्ये भरलेली लाकडं ही जंगलातील कोणत्या ठिकाणाहून तोडून आणली कोणी तोडली या संदर्भात देखील तपासाला वेग आलाय. सदरची लाकूड तोड कोणत्या गावात कोणाच्या मालकीच्या जागेतून झाली आहे याबरोबर यामधील कोण मुख्य लाकूड माफिया याचा तपास वन अधिकारी यांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येते आणि त्यामुळे आता लाकूड व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे.